पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. पिंपरी चिंचवडमधले अजित पवार यांचे कट्टर समर्थक नाना काटे यांनी आपण चिंचवड विधानसभेमधून निवडणूक लढवणारच अशी ठाम भूमिका घेतली. त्यामुळे अजित पवार यांची साथ सोडण्याची त्यांनी अप्रत्यक्षपणे तयारी दर्शवली. चिंचवडमध्ये सध्या भाजपच्या अश्विनी जगताप आमदार आहेत, त्यामुळे ही जागा भाजपला सुटणार अशी चिन्ह असताना नाना काटे यांनी मात्र आपण निवडणूक लढवणारच अशी भूमिका घेतली. दरम्यान निवडणुका आल्या की इकडून तिकडे जातातच अशी मिश्किल टिप्पणी अजित पवारांनी केली. कुठल्या पक्षाला ही महायुतीची जागा भाजपला जाती का राष्ट्रवादी जाती का शिंदे साहेबांच्या गटाला जाती हे अजून निश्चित नाही. पण ज्यावेळेस ज्या समजा राष्ट्रवादीला नाही भेटली दुसऱ्या गटाला पक्षाला गेली तर नक्कीच जरी कुणाला जरी गेली तरी मी इलेक्शन लढणार आहे. म्हणजे अगदी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडूनही तुम्हाला उमेदवारी मिळाली तरी तुम्ही तिकडे जायलाही मागे पुढे पाहणार नाही? नक्कीच इलेक्शन लढवायचं म्हटल्यानंतर कुठला तरी पक्ष कुठलं तरी चिन्ह हातात घेणं गरजेचं आहे, त्या त्यावेळेस मी निर्णय घेईल. काही जण वेगवेगळ्या पद्धतीनं लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका येतात, त्यावेळेस काही जण असं इकडून तिकडं तिकडून इकडं असा जाण्याचा प्रयत्न करतात आणि त्या पद्धतीनं काही करत असतील तर मला माहीत नाही. आता काय झालेलं आहे, सगळ्यांनाच आमदार व्हायचं आहे. तरुणांना वाटतं की ही माझी पहिली संधी दवडता कामा नये, वयस्कर लोकांना वाटतं ही आपली शेवटची संधी आहे ही गाणवता कामा नये, आणि मधले म्हणतात आम्ही किती दिवस मुंबईत नुसतं लोंबकळायचं, असं ते सगळ्या वयोमानातल्या लोकांना वाटायला लागलेलं आहे.